नमस्कार, मी सविता पाटील. तर आज आपण बनवणार आहोत लसूण शेव. तर चला मग करूया सुरुवात. तर बघा, मी इकडे एका वाटीमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी 250 ग्रॅम घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त, पण मी तर 250 ग्रॅम घेतलेलं आहे. तर याच्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी लसूण घेतलेलं आहे, एक आखी काय घेतलेली आहे, जिरं आणि वा हे एक एक चम्मच घेतलेलं आहे. जिरं आणि वा ह्या चम्मचचंच माप आहे. आता ह्यात आपल्याला तिखट पण मोजून घ्यायचं आहे. तर मी आता अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरं, वा हे एकत्र करून घेणार आहे. आता याच्यामध्ये ह्याच चम्मचने तिखट घ्यायचं आहे आपल्याला. मी 1.5 चम्मच तिखट घेणार आहे. मी मिडियम साईजमध्येच बनवणार आहे शेव. तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. थोडीशी हळद टाकल्याने छान कलर येतो. आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ. तर मी मिक्सरमध्ये बघितलेलं आहे, याच्यात अगोदर पाणी नव्हतं मी टाकलेलं. आता याच्यात थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि अजून परत बारीक करून घ्यायचं आहे. तर मी हे परत बारीक करून घेणार आहे. तर बघू शकता मी अजून परत बारीक करून घेतलेलं आहे. तर मी असं पाणी टाकून अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे. आता इकडे वाटी घेतलेली आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे. या चाळणीने मी हे पाणी गाळून घेणार आहे. आता आपण या मसाल्यामध्ये पाणी टाकून थोडं पातळ करून घेऊ. म्हणजे पटकन जे पाणी आहे ते चाळणीने गळून जाईल आणि जे जाडसरपणा असेल तो मसाला वरच्यावरती राहून जाईल. तुमच्याकडे जर मोठी चाळणी असेल तर तुम्ही त्या चाळणीने गाळू शकता. अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, बघा जो जाडसरपणा राहिलेला आहे लसूण जिराचा, आता तो वरच्यावरती चाळण्यामध्येच राहिला आहे. हा जर अर्क जाड जर राहून गेला मध्ये तर आपल्याला शव पाडताना थोडा त्रास होईल, म्हणून आपण हे चाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता त्याच्यात परत मी पाणी ॲड करून परत गाळून घेणार आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने जो जाडसरपणा आहे मसाल्याचा तो वरच्यावरती काढून घेतलेला आहे. बघू शकते मी जो जाडसरपणा आहे तो वरच्यावरती मस्त निघून गेलेला आहे. आता आपण जे पाणी काढलेलं आहे ते पाणी आता आपण हे बेसन पीठमध्ये ॲड करून घेऊ. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण जो मसाला बारीक केलेला आहे तो मसाला आता या पिठामध्ये ॲड करून घेऊ. थोडं थोडं करून टाकायचं आहे पाणी, जास्त नाही टाकायचं. आता छान असं पीठ मळून घेऊ मस्त. जास्त पाणी टाकल्यामुळे त्याच्यात गठोळा होऊ शकता, म्हणून थोडं थोडंच पाणी घालायचं आहे. पीठ पण जास्त असं पातळ किंवा घट्ट नाही करायचं, मिडीयममध्येच करायचं आहे, म्हणजे नॉर्मल पातळ ठेवायचं आहे. अशा पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे पीठ. बघू शकता तुम्ही, आता परत त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करते मी. खूप छान लागते लसूण शेव तुम्ही घरच्या घरी जर बनवली तर. करून बघा तुम्ही सुद्धा अशी शेव. तर बघा, मी अशा पद्धतीने पीठ छान मळून घेतलेले आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. शेव पडायला एकदम सोपं जाईल.
आता आपण गॅसवरती तेल ठेवलं आहे. तेल गरम होईपर्यंत आता आपण सोऱ्या घेतलेला आहे, आमच्याकडे याला सोऱ्या म्हणतात कुरडईचा, याला तेल लावून घेणार आहे. तेल लावल्यामुळे जास्त पीठ चिटकत नाही सोऱ्याला. तर पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आहे. आता मी इकडे एक चम्मच घेतलेला आहे आणि या चम्मचच्या सहाय्याने आपण या सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊ. छान असं पीठ तयार झालेलं आहे मस्त. तुम्ही 10 ते 15 मिनटं पण ठेवू शकता, पण मी लगेचच शेव तयार करणार आहे. छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊ. तुम्ही हात भरू शकता. तेल गरम झालं आहे का ते बघू आता आपण. तेल जास्त गरमच आहे, नॉर्मलच करायचं आहे. जास्त गरम तेलात शेव पाडायची नाही तर ती लालसर कलर येऊ शकते तिचा. म्हणून तेल कोमट कोमटच करायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे. तर आता मी शेव पाडून घेते. बघा अशा पद्धतीने शेव मी पाडून घेतलेली आहे. जोपर्यंत हे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत शेवला हात लावायचा नाही. तर आता बघू शकता मी बुडबुडे आता कमी झाले तेलामध्ये. आता आपण हिला पलटी करून घेऊ. बघू शकता मी कढईला तिने सोडलेला आहे, चिपकलेली नाही आहे ती. आता आपण तिला पलटी करून घेऊ अशा पद्धतीने. तर खूप छान मस्त शेव झालेली आहे, कलरही खूप छान आलेला आहे मस्त. तर अशाच प्रकारे मी सगळं पिठाची शेव तयार करून घेणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता शेव तयार झालेली, आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघू शकता तुम्ही खूप छान कलर आलेला आहे, मस्त झालेली शेव आपली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.